नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो विनाकारण तुम्हाला कुणी त्रास देत असेल तर तुम्हीसुद्धा हे एक काम करा जो कोणी त्रास देतोय तो त्रास कायमच्या कमी होईल आणि जेही शत्रू असतील शत्रू पीडा असेल ती कायमची नष्ट होईल मित्रांनो आपल्या जीवनामध्ये भरपूर असे लोक असतात जे आपल्याला त्रास देतात किंवा आपल्याबद्दल वाईट विचार करतात किंवा त्यांना असं वाटतं की याचे कधीच चांगले व्हायला नाही पाहिजे तर अशा लोकांमुळे आपण चिंतित असतो आपल्याला त्रास होत असतो आणि मग तो, तो त्रास आपल्या आयुष्य खराब करत असतो तर तुम्हाला ही विनाकारण कोणीतरी त्रास देत असेल आणि तुम्ही चिंतित असाल त्रासात असाल तर तुम्ही सुद्धा हे एक काम करा तुमचा तो त्रास कायमच्या नष्ट होईल शत्रू पीडा नष्ट होईल आता ह्या काम करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेचे नारळ लागणार आहे ते नारळ घेऊन तुम्ही तुमच्या देवघरात कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता तर कोणत्याही दिवशी तुम्हाला ते नारळ घेऊन तुमच्या देवघरात बसायचे आहे देवांना नमस्कार करायचा आहे आणि ते नारळ आपल्या दोन्ही हातात घेऊन डोळे बंद करून देवांना प्रार्थना करायची आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे की मला कुणीतरी त्रास देतोय तो त्रास कमी करा माझे शत्रू आहेत ती शत्रू पीडा कमी करा हे सगळं बोलून स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि नंतर ते नारळ आपल्या देवघरात ठेवायचे आहे पूर्ण दिवस पूर्ण रात्रभर ते नारळ तिथेच देवघरात राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ते नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचं नदीमध्ये तलावात समुद्रात कुठेही विसर्जित करू शकतात जर पाण्याची व्यवस्था नसली तर कोणत्याही झाडाकडे मोठे झाड असते तिथे ते, ते नारळ ठेवून द्यायचे किंवा मंदिरात जाऊन ठेवून द्यायचे ह्या उपायामुळे तुमची शत्रुपीडा कायमची नष्ट होईल आणि विनाकारणचा त्रास सगळा कमी होईल हा एक खूप चमत्कारी उपाय आहे चमत्कारी तोडगा आहे तुम्ही नक्की करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद